नमस्कार, कोकण चंचला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण नायगावमध्ये जाणार आहोत, कारण तिकडे मालवणी महोत्सव भरलेला आहे। तर हा इकडे जाण्याचा असा गेट आहे। तर गेल्या वेळी आपण कोकण महोत्सवामध्ये गेलेलो आणि आज आपण इकडे मालवणी महोत्सव आहे तिकडे आलेलो आहोत। तर पुढे आपण पाहूया। तर हा महोत्सव 6 डिसेंबरपर्यंत आहे। तर आतमध्ये एंट्री केल्या पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी आहे इकडे। तर बरीच मंडळी ह्या मालवणी महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत। आपण पण आता पाहूया की महोत्सवामध्ये काय काय आहे ते। तर सर्वात प्रथम इथे एंट्री केल्यानंतर आपल्याला राईट साईडला पाहायला मिळतं ते फायर पान, आणि इकडे तुम्ही पाहू शकता अशी पानावरती आग लावलेली आहे आणि आग लावून ते टोणं वगैरे टाकतात। आणि त्याच्याच पुढे तुम्ही पाहाल तर इकडे पॉपकॉर्न आहेत। तर इकडे तुम्ही पुढच्या स्टॉलमध्ये पाहू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत। ते पाहू शकता असे बॉटल्समध्ये कॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहेत। ते पुढचा स्टॉल मसाल्यांचा आहे। इकडे वेगवेगळे प्रकारचे मसाले आहेत आणि मसाल्यांमध्ये लसूण चटणी, लाल तिखट मसाला, मालवणी मसाला, तिलकुटाची चटणी असे सगळे मसाले आहेत। तसेच पुढच्या स्टॉलवरती शेव लाडू, शेंगदाणा लाडू अशा प्रकारे सगळ्या प्रकारचे लाडू आणि तसेच खाजा, आंबावडी असे सगळे पदार्थ मिळतात। या स्टॉलवरती सगळ्या प्रकारचे पापड, फेणी, सांडगे असे सगळे पदार्थ मिळतात। तसेच पुढच्या स्टॉलमध्ये सगळ्या प्रकारचे पीठ मिळतात, जसे आंबोळे पीठ, घावण्यांचं पीठ, वड्यांचं पीठ, कुळीत पीठ, थाली पीठ, साबुदाणा पीठ असे सर्व प्रकारचे पीठ मिळतात इथे। याचा पुढचा स्टॉल आहे तो मसाल्यांचा, आणि या स्टॉलवरती सगळ्या प्रकारचे मसाले मिळतात। पाहू शकता तुम्ही किती मसाल्यांच्या वरणा रिकाम्या झाल्या आहेत, म्हणजे तुम्हाला कळतच असेल की इथे किती आवर्जून माणसं येतात आणि मसाले घेऊन जातात। या स्टॉलवरचे सगळ्या प्रकारच्या सुक्या मच्छ्या आहेत, त्यामध्ये सुका जवळा, सुकी करंदी, खारे बांगडे आणि बोंबील सुके अशी सगळ्या प्रकारचे सुकवलेले मच्छे आहे इथे। जर तुम्हाला महोत्सवामध्ये फिरता फिरता भूक लागली असेल तर इथे खायचे स्टॉलसुद्धा आहेत। याच्यामध्ये इकडे तुम्ही पाहू शकता मंचुरियन आहेत, राईस आहेत, नूडल्स आहेत, इकडे कॉटन कँडी सुद्धा आहे जे की लहान मुलांना खूप आवडते। त्याच्याच बाजूला गोळेवाडा सुद्धा आहे। प्रत्येक महोत्सवामध्ये जे की त्याची खासियत असते ते म्हणजे तिथले खाद्यपदार्थ। आणि आता आपण पाहणार आहोत की इकडे कोणकोणत्या डिशेस आहेत। तर तुम्ही इकडे पाहू शकता चिकन मसाला, मटन किमा, वज्री मसाला, चिकन किमा, चिकन कलेजी आणि जवला मसाला अशा डिशेस आहेत इथे। आणि तुम्ही इकडे पाहू शकता इकडे कोंबडे वडे बनत आहेत आणि वडा कसा मस्त फुगलेला आहे। तसेच त्याच्याच बाजूला इकडे जवळा पाव, कलेजी पाव, चिकन किमा पाव, मटन वजरी, मटन किमा पाव सुद्धा आहे। तर आता आपण पाहूया की हॉटेल सागर किनाऱ्यामध्ये कोणकोणत्या डिशेस आहेत। इकडे तुम्ही पाहू शकता सिंपल्या मसाला, चिकन मसाला, खेकडा मसाला आणि कोळंबी मसाला, जवळा मसाला, कलेजी मसाला आणि वजरी मसाला, मटन मसाला, काळा वाटाणा उसळ आणि काजूगर उसळ एवढे सर्व पदार्थ आहेत। जी मंडळी खवे आहेत ना त्यांनी जरूर इकडे भेट द्या। तसेच इकडे असे चमचमीत सुकं चिकनसुद्धा आहे आणि जेवल्यानंतरला सोलकडे देखील इकडे अवेलेबल आहे। इकडे चिकन थाली 250 रुपये आहे आणि बाजूला इकडे कोंबडी वड्यांची थाली 180 रुपये आहे। आणि आ हा हा बघूनच पाणी सुटतंय तोंडाला। आणि भाकरीसुद्धा आहे इकडे खाण्यासाठी। आणि हा इकडे मलई कुल्फीचा स्टॉल आहे।
जर तुम्हाला कुल्फी नसेल का तिकडे कोनवाला आईस्क्रीमचा सुद्धा ऑप्शन आहे। आणि ह्या स्टॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे मिळतात, तुम्ही पाहू शकता इकडे किती प्रकारचे लोणचे आहेत। या स्टॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास आहेत, पाहू शकता तुम्ही किती व्हरायटीज आहेत इकडे। इकडे ऑइलचा स्टॉल आहे, इकडे केसांवरती ऑइल आहे किंवा जर तुम्हाला कोणतं दुखणं असेल त्याच्यावरती ऑइल इकडे अवेलेबल आहे। तर तुम्ही पाहू शकता इकडे छान अशी ज्वेलरी आहे। पाहू शकता इकडे तुम्ही अशा नाचणीच्या नळ्या आहेत। तर इकडे पेस्ट कंट्रोलचा स्टॉल आहे आणि सगळ्या प्रकारच्या या कीटकांवरती तुम्हाला इकडे पेस्ट कंट्रोल मिळेल। तसेच ह्या स्टॉलवरती मंचुरियन मसाले आहेत आणि उन्हात सुकलेले काळे मनुका सुद्धा आहेत। खरी मजा तर या स्टॉलवरती आहे, कारण आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी कामं करायला वेळ लागतो तीच कामं या वस्तू वापरल्याने खूप सोपी होतात। आपण गेल्या कोकण महोत्सवामध्ये तुम्हाला दाखवलं होतं। आणि इकडे खेळण्याचे स्टॉल चालू होतात। आणि इकडे भांड्यांचा स्टॉल आहे। सर्व रसिकांना रविवासी विनंती आहे, गेट समोर ज्या गाड्या लावलेल्या आहेत पुन्हा एकदा सांगतो, गेट समोर ज्या प्रवेश त्या ठिकाणी आपण बोलतो तिथे जर महोत्सवात मनापासून मी हार्दिक स्वागत करतो। हा स्टॉल लहान मुलांच्या खेळण्यांचा आहे। तसेच या स्टॉलवरती सर्व प्रकारचे पापड आहेत। तसेच ह्या स्टॉलवरती चिंचा आहे, कोकम आहेत, त्रिफळ आहेत, कणका आहेत। या स्टॉलवरती स्पिरल पोटॅटो, स्मोकी आईस्क्रीम आणि फ्रेंच फ्राईज सुद्धा अवेलेबल आहेत।
आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या आहेत। आणि हे जुनी आठवण कोणाकोणा लहानपणचे दिवस आठवले आणि नक्कीच कमेंट करून सांगा। आणि इकडे मॅक्शांचा सुद्धा स्टॉल आहे। आणि इकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत। आणि जर का तुम्हाला मसाला पापड खायचा असला ते ही इकडे आहे। आणि इथे खूप गर्दी आहे, थोडीशी अशी उडी काढली आहे। तुम्हाला